नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र वनविभागाकडून लघुलेखक उच्च श्रेणी गट ब व लघुलेखक निम्न श्रेणी गट ब या पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नेमकं किती पदं आहेत स्टेनोसाठी त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे वयोमर्यादा काय आहे एक्झाम पॅटर्न काय असणारे त्याचबरोबर स्टेनोची वेतन श्रेणी काय असणारे परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख कधीपासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख काय आहे या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाचे जे काही सर्व प्रश्न असतील ती सॉल्व होतील तर विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा महाराष्ट्र वन विभागाची याच्यामध्ये लघु लेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी कनिष्ठ अभियंता वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी सहायक, सहायक। आपण फक्त स्टेनोच्या संदर्भानंच बघणार आहोत आपण जर पाहिलं तर आपल्याला फॉर्म भरायचा आहे दहा जून दोन हजार तेवीसपासून ते तीस जून दोन हजार तेवीसपर्यंत आपल्याकडं फॉर्म भरण्यासाठी वेळे म्हणजे साधारणतः वीस दिवसामध्येच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आपण जर वेतन श्रेणी पाहिली बघा लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित म्हणजे लघुलेखक उच्च श्रेणी जर आपणची जर वेतन श्रेणी बघितली तर चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अशी ती वेतनश्रेणी आहे एकूण तेरा पदं आहेत त्यानंतर लघुलेखक श्रेणी गट ब अराजपत्रित वेतनश्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे निम्न श्रेणीचे लघुलेखकाची पदं आहेत तेवीस ठीक आहे तर उच्च श्रेणी लघुलेखक तेरा पदे आणि निम्न लघु ल लेखक तेवीस पदे आपण बघा खूप साऱ्या डिपार्टमेंटच्या स्टेनोच्या जाहिराती पडलेल्या आहेत त्यामुळं हीसुद्धा फॉर्म भरा कारण तुमच्या एकाच अभ्यासामध्ये कुठे ना कुठंतरी आपलं यावर्षी काम झालं पाहिजे आता बघूया आपण की आरक्षणाच्या विभागानुसार तक्त्यानुसार कुठं कोणत्या कास्टला किती जागा आहेत जर आपण उच्च श्रेणी लघु लेखकाची जर पदं बघितली तर एकूण पदे आहेत तेरा आणि त्याच्यामध्ये विविध कास्टसाठीचा एक तक्ता दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या ठीक आहे किंवा आपलं जे ओयासी स्टडी पॉईंट टेलिग्राम चॅनल आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं तिथं जाऊन तुम्ही बघू शकता ओरिजिनल जी फाईल आहे ती बघा किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकाची तेवीस पदं आहेत ठीक आहे कॅटेगरी वाईज ताकता दिलेला याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तो पूर्ण तुमच्या पद्धतीनं वाचवू शकता आता आपल्याला पाहायची आहे शैक्षणिक पात्रता लघुलेखक उच्च श्रेणीची शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे उमेदवार दहावी पास असायला पाहिजे त्याचबरोबर उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस म्हणजे तुमचा स्टेनोचा स्पीड एकशे वीस असायला हवा किंवा एकशे वीस स्टेनो तुम्ही पास असायला हवं त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस थोडक्यामध्ये इंग्रजी फोर्टी आणि मराठी थर्टी तुमचं टायपिंग कम्प्लीट पाहिजे त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान लिहिणे वाचणे बोलणे अत्यावश्यक आहे ही झाली लघुलेखक उच्च बी म्हणजे उच्च लघुलेखक गट ब जे पदाची ही झाली शैक्षणिक पात्रता आता लघुलेखक निम्न श्रेणी पदाची पात्रता काय बघा शालांत प्रमाण परीक्षा म्हणजे तो दहावी पास पाहिजे शंभरचा स्पीड पाहिजे तुमचा स्टेनोचा आणि इंग्रजी टंकलेखनाचा म्हणजे इंग्लिश फोर्टी पाहिजे इंग्लिश फोर्टी टायपिंग आणि मराठी थर्टी दोन पैकी एक असेल तरी चालेल पण जनरली आपल्याला माहिती आहे की स्टेनो ज्यांचं झालं आहे त्यांच्या टायपिंग कम्प्लीट असतात ठीक आहे त्यानंतर आपण बघूया वयोमर्यादा काय काय आहे ठीक आहे वयोमर्यादा दिलेल्या आहेत बघा वयोमर्यादा आहे अमागास म्हणजे खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी वय आहे किमान अठरा चाळीस कमाल आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक खेळाडू किमान वय आहे अठरा आणि कमाल आहे पंचेचाळीस वयाच्या पात्रतेच्या संदर्भात अजून खाली काही तक्ता दिला आहे विविध आरक्षित जे काही स्टुडंट आहेत ते त्यांनी तुम्ही तो तक्ता बघून घ्या फीस आहे अमागास विद्यार्थ्यांसाठी फीस आहे म्हणजे खुल्या गटातील एक हजार रुपये आणि मागासवर्गीय आर्थिक दुलबर घटक अनाथ आणि दिव्यांगासाठी फीस असणारे नऊशे रुपये माजी सैनिक असल्यास शून्य रुपये फीस असणारे त्यानंतर ते असं म्हणतात की उमेदवाराला जर या विविध पदासाठी म्हणजे दोन पदासाठी अर्ज करायचा असेल तर दोन वेळेस फी भरावी लागेल दोन वेळेस फॉर्म भरावं लागेल हे पण लक्षात ठेवा इथं त्यांनी अशी स्पष्ट सूचना आपल्याला दिलेली आहे त्यानंतर अर्ज ऑनलाईन करायचा आहे ठीक आहे ठीक आहे ह्या बाबी काय तुम्हाला सर्वांना आता माहीत झालेलं आहे की ऑनलाईनच अर्ज करायचा एक्झाम पण ऑनलाईन आहेत ओके जे महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच विषयी आपण चर्चा करूया ऑनलाईन परीक्षा कशी असणार आहे बघा आता शम एकशे वीस गुणांची एक्झाम आहे साठ प्रश्न त्यामध्ये असणार आहेत म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत ठीक आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे एकशे वीस गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे आणि ऐंशी गुणांची तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे स्टेनोची ठीक आहे आपण एकशे वीसबद्दल बोलूया म्हणजे मराठी व्याकरण तीस गुणासाठी इंग्रजी तीस गुण सामान्य ज्ञान तीस गुण आणि बौद्धिक चाचणी तीस गुण थोडक्यामध्ये मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान पंधरा प्रश्न आणि बौद्धिक चाचणी पंधरा प्रश्न ठीक आहे म्हणजे साठ प्रश्न तुम्हाला साठ प्रश्न सोडायचे आहेत वेळ आपल्याकडं भरपूर आहे बघा वेळ दोन तासामध्ये साठ प्रश्न सोडवायचे ठीक आहे साठ दोन्ही एकशे वीस त्यानंतर महत्त्वाची बाब ही आहे की टी सी एस कंपनी जी आहे ही तुमची एक्झाम घेणार आहे टी सी एस कंपनी त्याच्यामुळं या अगोदर जेवढ्या काही पेपर झालेले आहेत त्याचं आपण ॲनालिसिस अगदी केलेलं आहे आणि त्याच आधारावर आपण सराव पेपरसुद्धा घेणार आहोत स्टेनोचे आपण या वनविभागाच्या स्टेनोचे आपण सराव पेपरसुद्धा घेणार आहोत सिरीज एकूण दहा पेपर त्यामध्ये असणारे त्याबद्दल आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत ठीक आहे दोन तासाची एक्झाम असणारे साठ प्रश्न असणार आहेत एकशे वीस गुणांसाठी चार विषय असणार आहेत मराठी व्याकरण इंग्रजी जी के आणि बौद्धिक चाचणी आता बघा तुम्हाला या एकशे वीसपैकी पंचेचाळीस टक्के मार्क्स घ्यावे लागणार आहेत पंचेचाळीस टक्के घ्यावे लागणार आहे ठीक आहे आता हे कशासाठी दिले त्यांनी जर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जर आपल्याला कमी पडले तर ते आपल्याला व्यावसायिक चाचणीला बोलवणार नाहीत त्यामुळं सर्वात पहिली महत्त्वाची बाब आहे की आपण पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवणं ठीक आहे एकशे वीसपैकी पंचेचाळीस म्हणजे साधारणतः चोपन्न मार्क घ्यायचेत आपल्याला चोपन्न मार्क घेणं आपल्याला गरजेचं आहे स्टेनोवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की चोपन्न मार्क घ्यायचे तर आपल्याला साधारणपणे सत्तावीस प्रश्न बरोबर आले पाहिजे आता त्यांनी इथं ॲडमध्ये दिलेलं नाही की किती बोलवणार आहेत एका जागेसाठी तर तसं ते आपल्याला नंतर कळवून कलू, कळवण्यात येईल ठीक आहे कारण आपण जर इथं सूचना वाचली तर बघा तुमचा रिझल्ट लागल्याच्या ते काय करणार पंचेचाळीस टक्के पुढच्या विद्यार्थ्यांना बोलवणार त्यांच्या कागदपत्राची तपासणी करणार ठीक आहे जे विद्यार्थी कागदपत्रामध्ये बाद होणार कट होणार ठीक आहे अशा विद्यार्थ्यांची ते व्यावसायिक चाचणी घेणार स्पष्ट सांगितलं आहे ऑनलाईन परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केले आहेत अशा पात्र उमेदवारांना राज्यस्तरीय निवड समितीकडून ठरविलेल्या तारखेनुसार ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल व्यावसायिक चाचण्याची तारीख जाहीर करण्यात येईल तुम्हाला ते व्यावसायिक चाचण्याची तारीख नंतर आपल्या जी वेबसाईट आहे तिला ते उपलब्ध करून देण्यात येईल म्हणून पंचेचाळीस टक्के गुण घेणं स्टेनोवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बघा इथं बाकी पदांची माहिती दिली आहे आपण त्याबद्दल जास्त बोलणार नाही तरीही तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ओयासी स्टडी पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही याचा जो ओरिजिनल पी डी एफ आहे तो वाचा आता थोडक्यात बघूया आपण की सराव पेपर सिरीज आपण कशी घेणार आहोत बघा दहा पेपर घेणार आहोत पण पी डी एफ स्वरूपामध्ये एक्झाम जरी ऑनलाईन असली तर आपल्याकडं तशी सुविधा नसल्यामुळं आणि तुम्हाला टायमिंगचा इश्यू नाही आहेच मुळामध्ये त्याच्यामुळं आमचा टाईम कन्झ्युम होईल वगैरे लक्षात घ्या आपण जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे व्हॉट्सॲपला तुम्हाला पाठवले जातील हे दहा पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये दहा पेपरची फीस असणारे दोनशे रुपये तुम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे दोनशे रुपये फीस नाव येईल बघा ओ स्टडी पॉईंट किंवा गणेश आंबादास खरात फोनपे आणि पेचं नाव फीस पाठवल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला आम्हाला परत व्हॉट्सअप करायचा आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीसला ठीक आहे आणि मग आम्ही तुम्हाला दिलेल्या तारखेप्रमाणे अगदी त्याच वेळेला आपण या प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत कशी असणारे प्रोसेस अकरा जूनला एक मॉडेल पेपर येईल पेपर क्रमांक एक तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला नंतर वीस जून, ती जून जुले, जुले, ती जुले, आउगस्ट, तीस जून दहा जुलै वीस जुलै तीस जुलै दहा ऑगस्ट वीस ऑगस्ट तीस ऑगस्ट दहा सप्टेंबर जरी पेपरच्या तारखा जवळ आल्या तरीही तुम्हाला तारखेत बदल करून आम्ही दहा पेपर प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न क कर, म्हणजे शंभर टक्के तुम्हाला दहा पेपर आम्ही पाठवणारच आहोत त्यामुळं फीजचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला आम्ही दहा पेपर पाठवू कसं असणार आहे सकाळी त्या त्या, त्या तारखेला आम्ही अकरा वाजता दहा पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला पेपर पाठवणार त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवणार पी डी एफ स्वरूपामध्ये आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्वांसाठी जे फी पे करणार आहेत अशा सर्वांसाठी रात्री आठ वाजता त्याच तारखेला विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत म्हणजे तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये पेपर आन्सर की आणि तुम्हाला पूर्ण साठही प्रश्नांचं विश्लेषण करणारे व्हिडिओसुद्धा आम्ही त्याच तारखेला त्या रात्री आठ वाजता पाठवणार आहोत ठीक आहे पेपर आपले मराठी माध्यमातून होतील पेपर तुम्हाला तारखेप्रमाणेच पाठवले जातील अपवाद वगळता जर तारीख आली या तारखेच्या आपल्या पेपरच्या तर तुम्हाला अगदी वेळेच्या अगोदर तुम्हाला आम्ही पेपर पा पाठवणार आहोत व्हिडिओचं विश्लेषण मात्र म्हणजे तुम्हाला व्हिडिओद्वारेच विश्लेषण पेपरचं ऐकावं लागेल साठ प्रश्न एका पेपरमध्ये म्हणजे दोनशे रुपयामध्ये सहाशे प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे आणि अगदी टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणं आपण अगोदर मागील जे काही विविध पदं होते पी डब्ल्यू डी आय टी आय ई डी व्ही टी म्हाडा अशा विविध पदांचं आपण ॲनालिसिस केलेलं आहे त्या टाईपच्याच क्वेश्चनच्या त्याच दर्जाचे आपण पेपर काढलेले आहेत त्यामुळं पेपरची क्वालिटी नक्कीच तुम्हाला अकरा तारखेलाही कळून जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर आमचे पेपर दिलेत ते आजपासूनच रजिस्ट्रेशन करू शकता मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित मार्गदर्शन पण ठरणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद